पुढची बातमी यवतमाळ मधून आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले बेंबळा धरण हे 100% भरलंय. धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येतोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना यावेळी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मागील 2 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कुठे तुरळक तर कुठे मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे बेंबळा धरणाच्या पातळीत वाढ होत आहे. धरण 100% भरलंय. बेंबळा प्रकल्प ओव्हरफ्लो होत असल्यानं या धरणाचे 2 दरवाजे 25 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत. उघडण्यात आलेल्या दरवाज्यातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येतोय, त्यामुळे या प्रकल्पाच्या नदी काठावरील राळेगाव, बाबुळगाव आणि कळंब या 3 तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात मोठा असलेला बेंबळा प्रकल्पाच्या जलाशयाची पातळी 268 मीटर असून आजपर्यंत 83.94 दशलक्ष घनमीटर एवढा पाण्याचा साठा आहे. या प्रकल्पातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर 3 तालुक्यातील तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.